हाय गाइस, मी स्प्रोहा आणि मी सिद्धेश. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. जसं तुम्ही बघताय आम्ही गाडीत आहोत, कुठेतरी बाहेर जातोय आणि आपण जात आहोत माझ्या मामाच्या गावाला. ऑन द वे एक लोकेशन एक्सप्लोअर करणार आहोत. खूप युनिक लोकेशन आहे. या लोकेशन बद्दल वाचून तरी खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि सो आपण आता तिकडे जात आहोत. तुम्ही पण आलाच आमच्या बरोबर. स्टे ट्यून. पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. बेसुरे आम्ही, बेसुरे. आज आमच्यावर पावसाने कृपा केली आहे. पाऊस नाही आहे, ऍक्च्युअली कडक ऊन पडलेला आहे. आपण जरा जास्तच कडक ऊन पडलंय. साधारण सकाळी 8:15 दरम्यान आम्ही निघालोय पनवेलवरून आणि जायला आम्हाला साधारण 1 तास लागेल पोहोचायला. हॅलो फ्रेंड्स, सो आपण आलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर, नेटिव्ह बायोडायव्हर्सिटी गार्डन. हे आहे तीनविरा डॅमजवळ. पनवेलवरनं साधारण 40 किलोमीटर आहे आणि इकडे पोचायला आपल्याला 1.5 तास लागतो. सो आपण आता इकडे आलेलो आहोत. आतमध्ये जाऊन बघूया, एक्सप्लोअर करूया ही प्लेस कशी आहे. सो आपण आता आहोत नेटिव्ह बायोडायव्हर्सिटी गार्डनमध्ये. आमच्यासोबत आहेत हर्षद. सो ते आपल्याला आता माहिती सांगतील या गार्डनबद्दल. नमस्कार. ॲक्च्युली आमचे जे बायोडायव्हर्सिटी गार्डन जे आहे ते बनवण्याचं पहिलं मुख्य उद्देश आहे की इथे ज्या आपल्या देशी वनस्पती आहेत ज्या देशी वनस्पतींचे वेगवेगळे उपयोग जे आहेत ते लोकांना समजावे, त्या वनस्पतींबद्दल माहिती व्हावी आणि त्यांचे जतन संवर्धन व्हावे ह्या उद्देशाने हे उद्यान बनवलेलं आहे. शापूरजी पालनजी कंपनी आणि जिल्हा परिषद रायगड ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हे उद्यान बनवण्यात आलेलं आहे. ह्या उद्यानामध्ये बनवताना वेगवेगळ्या थिमॅटिक सेक्शनमध्ये हे गार्डन बनवलेलं आहे. ह्या गार्डनमध्ये 17 थिमॅटिक सेक्शन आहेत आणि त्या वेगवेगळ्या थिमॅटिक सेक्शनमध्ये वेगवेगळ्या वनस्पती पाहायला मिळतील. ह्या ठिकाणी वनस्पती ज्या आहेत जवळपास 655 अधिक प्रकारच्या वनस्पती इथे लागवड केलेल्या आहेत आणि वेस्टर्न घाटमध्ये ज्या आपल्या आढळणाऱ्या वनस्पती इथे मुख्यत्वे करून लावलेल्या आहेत, जेणेकरून त्याचे उपयोग आणि त्या एकत्रितरित्या एकाच जागी पाहता याव्यात ह्या उद्देशाने हे गार्डन बनवण्यात आलेलं आहे. हे गार्डन बनवत असताना तुम्ही जसं दाखवलं की एंट्रन्सपासून जे आहे ते गार्डनमध्ये वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती व्यवस्थितरित्या मांडणी करून लावलेल्या आहेत. असं नाही की शोभिवंत एखादं कमर्शियल गार्डन म्हणून हे गार्डन बनवलेलं नाही आहे, तर अगदी जंगलाच्या टाईप जंगलासारखं वाटावं ह्या उद्देशाने हे गार्डन बनवण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या वनस्पतींचे उपयोग लक्षात यावे म्हणून त्या त्या ठिकाणी त्या त्या थिमॅटिक सेक्शनमध्ये त्या वनस्पतींच्या माहिती फलक दिलेला आहे. त्याच्या प्रत्येक झाडा प्लांट स्पेसिसचे लेबल्स लावलेले आहेत जेणेकरून इंडिव्हिज्युअली जेव्हा स्वतः जरी आपण विदाऊट गायडन्स जरी तुम्ही फिरलात तरी ह्या उद्यानातील वनस्पतींच्या प्रजातींचं तुम्हाला माहिती व्हावी. ह्या उद्यानामध्ये किडी मुंग्या, फ्लोरा आणि फौना चांगलं वाढावं ह्यासाठी कोणत्याही प्रकारचं हार्मफुल केमिकल, पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड इथे वापरलं जात नाही आहे. तर आपण पुढे जाता जाता हे सगळं पाहूच या. येस. Thank you.
मुख्यत्वे करून ह्या गार्डनचे 17 थीमॅटिक सेक्शन बनवलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला जो थीमॅटिक सेक्शन आहे सेन्सरी गार्डन. सेन्सरी गार्डनमध्ये आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 सेन्सेस जे आहेत, त्यांना अनुसरून निसर्गाचा मजा कसा घेता येईल अशा पद्धतीचे वनस्पतींची लागवड केलेली आहे. त्याच्यानंतर जो दुसरं सेक्शन आहे व्हर्टिकल गार्डन. व्हर्टिकल गार्डनमध्ये आत्ताचं युग जे आहे ते आधुनिक युग आहे, त्याच्यामध्ये टाउनशिप, मेगा टाउनशिप बनवले गेले आहेत. प्रत्येकाचं उद्दिष्ट असतं की आपल्या घराच्या भोवती गार्डन असावं, काहीतरी वनस्पती आपल्याला लावता यावं. त्या उद्देशाने हे व्हर्टिकल गार्डनचा वापर कसा करता येईल त्यांना, त्याबद्दल माहिती देण्यासाठी हे गार्डन बनवलेलं आहे. तिसरं थीमॅटिक सेक्शन आहे बटरफ्लाय गार्डन, फुलपाखरांचं गार्डन. सगळ्यांना आवडणारी स्पेसिस म्हणजे इन्सेक्ट म्हणजे फुलपाखरू. त्यांचं जीवन आहे ते 14 दिवसाचं असतं. त्या 14 दिवसाच्या जीवनक्रियेमध्ये व निसर्ग त्यांना कशा पद्धतीने सहायता करीत असतं त्या पद्धतीचं वनस्पती इथे लावलेले आहेत. त्याचं माहिती देणाऱ्या वनस्पती इथे आहेत. फुलपाखरांना महत्त्व करून मुख्यत्वे करून नेक्टर प्लांट, होस्ट प्लांट आणि ह्या वनस्पती उपयुक्त असतात. त्याच्यापैकी बऱ्याचशा वनस्पती ह्या आम्ही इथे लावलेल्या आहेत. आणि फुलपाखरांच्या वेगवेगळ्या त्यांच्या जीवनक्रियेतील वेगवेगळ्या दशा आहेत त्या इथे एकत्रितरित्या पाहता येतात. त्याच्यानंतर जो पुढचं सेक्शन आहे ते वेटलँड इकोसिस्टीम. आपल्या इकोसिस्टीमप्रमाणे एक महत्त्वाची मुख्यत्वे करून एक दुसरी इकोसिस्टीम आहे, ती आहे वेटलँड इकोसिस्टीम. नदीनाला, दलदल, किचड यांच्या आसपास असणाऱ्या वनस्पती आणि त्या वनस्पती इथल्या पशुपक्ष्यांना कशा पद्धतीने मदत करू शकतात ते एकत्रितरित्या पाहता येतील, पाहता येण्यासाठी आणि समजण्यासाठी हे उद्यान बनवलेलं आहे. त्याच्यानंतर जो पुढचं सेक्शन आहे किचन गार्डन. किचन गार्डन सगळ्यांना आवडतं कारण आपल्या आवडीच्या निवडीच्या भाज्या ज्या बागेमध्ये लावल्या जातात त्या बागेला परसबाग म्हणतात. परंतु इथे लावलेली जी बाग आहे, परसबाग आहे, ती एक वेगळी आहे. वेगळी कशासाठी, तर इथे सर्व देशी वनस्पतींच्या पालेभाज्या इथे लावलेल्या आहेत आणि त्यांचे सीड्स मिळण्याचं एकमात्र ठिकाण आम्ही माध्यम होत आहोत. आमचं गार्डन माध्यम होत आहे. तर हे झालं. त्याच्यानंतर जो पुढचं सेक्शन आहे स्पाईस गार्डन, मसाले. भारत आपला देश जो आहे तो मसाल्यांच्या उत्पादनामध्ये सर्वात अग्रेसिव देश आहे. आणि त्या वनस्पती सगळ्यांना माहिती आहे, वेलची सगळ्यांच्या परिचित आहेत. परंतु त्यांचे झाड कसे असतात, कसे दिसतात ते पाहता येण्यासाठी ह्या गार्डनला अवश्य भेट द्या. त्याच्यानंतर जो पुढचं सेक्शन आहे बांबू ग्रो सेक्शन. बांबूंचे जवळपास 7 ते 8 प्रकार इथे लावलेले आहेत आणि बांबूंचे वेगवेगळे उपयोग. जसं आता आपण तुम्ही पाहणारच आहात, म्युझिकल बांबू आहे, त्याचं इथे आम्ही एक एक्झाम्पल म्हणून इथे लावलेलं आहे. म्युझिकल बांबूंचा उपयोग तुम्ही पावसामध्ये अनुभवू शकता. एकदा जनरेट केलेलं म्युझिक पुन्हा जनरेट करता येत नाही, परंतु त्याच्यामध्ये जे गोडवा आहे तो इथे तुम्ही अनुभवू शकताय. पुढचं सेक्शन आहे ऑर्किड. स्वयंपोषी वनस्पती, परपोषी वनस्पती ह्या तर सर्वांना परिचित आहेत. परंतु काही वनस्पती अशा आहेत की ज्या परपोषीसारख्या वाढतात परंतु त्या परपोषी नाहीत. तर मी बोलत आहे ऑर्किडबद्दल. ऑर्किड या अशा वनस्पती आहेत की त्या होस्ट प्लांटवर फक्त सपोर्टसाठी, आधारासाठी तिथे लटकून राहतात आणि त्यांचं जे न्यूट्रिशन आहे ते हवेमधून सोक करतात. त्यांना एपिफाइट वनस्पती म्हणतात. त्यांचे वेगवेगळे फुलं आणि हे आकर्षित आहे आणि सर्वांचं मनमोहन घेणारं आहे ते तुम्ही इथे पाहू शकताय. त्याच्यानंतरचं पुढचं सेक्शन आहे सेक्रेट ग्रो देवराई. देवराई हे महाराष्ट्रामध्ये जवळपास 250 अधिक देवराई आहेत. ह्या देवराय कशा पद्धतीने आहेत आणि कशासाठी बनवल्या गेल्या आहेत त्याचं एक उदाहरण म्हणून आम्ही एक इथे देवराय सेक्शन बनवलेलं आहे ते तुम्ही पाहू शकताय. त्याच्यानंतरचं सेक्शन आहे मेडिसिनल गार्डन. औषधी तर सर्वांना मेडिसिनल माहिती आहे. ताप आला, सर्दी आली तर आपण कोणत्याही मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेतो, परंतु त्यांचे साईड इफेक्ट आपल्याला माहिती नाही. परंतु ज्या वनस्पतींपासून जे औषधं बनतात ती औषधं जर घेतली तर तुम्हाला त्याचे फायदे जरी झाले नाही तर तुमचं नुकसान मात्र होणार नाही. तर त्या वनस्पतींबद्दल, औषधी वनस्पतींबद्दल जाणून घ्यायचं आहे तर नक्की अवश्य भेट द्या तीनविरा नेटिव्ह बायोडायव्हर्सिटी गार्डनला. त्याच्यानंतरचं पुढचं सेक्शन आहे फन सेक्शन, नेचे. नेचे जे आहेत ते फार वर्षापासून, पूर्वीपासून आपल्या पृथ्वी दलावर आहेत आणि त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचे नेचे जे आहेत ते आपल्याला आकर्षित करतात. शोसाठी लावू शकतो. काही पक्षी, त्या पशुपक्षी त्याचा कशा पद्धतीने वापर करतात आणि काय करू शकतात त्यांचे वेगवेगळे प्रकार पाहण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकतात आणि आम्ही इथे लावलेले आहेत. सेलिब्रेशन गार्डन. सेलिब्रेशन गार्डनमध्ये आपल्या भारतामध्ये वेगवेगळे धर्म जाती आहेत आणि वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींचं कशा पद्धतीने त्यांच्या धार्मिक क्रियेमध्ये वापर केला जातो ते इथे दाखवलं जाईल आणि त्या वनस्पतींचं जतन आम्ही इथे केलेलं आहे. पुढचं सेक्शन आहे वेस्टर्न घाट. वेस्टर्न घाट म्हणजे लक्षात घ्या, एक वेस्टर्न घाट जे आहे ते हॉटस्पॉट आहे या वनस्पतींचं, बायोडायव्हर्सिटीचं हॉटस्पॉट आहे. बाहेर देशातून लोक इथे पाहायला येतात.
की ह्या वनस्पतींना पाहिल्या जातात, तर त्या वनस्पती इथे आम्ही लागवड केलेल्या आहेत, वेगवेगळ्या वनस्पती लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या जेणेकरून तुम्हाला एकत्रितरित्या ह्या वनस्पती पाहता येतील. त्याच्यानंतरचं पुढचं सेक्शन आहे ॲडॅप्टेशन गार्डन. ॲडॅप्टेशन गार्डनमध्ये वनस्पती वेगवेगळ्या वातावरणानुसार, जमिनीच्या रचनेनुसार स्वतःमध्ये कसा बदल घडून आणतात ते दाखवण्यासाठी आम्ही इथे एक ॲडॅप्टेशन गार्डन म्हणून बनवलेलं आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणून काटेसावर सांगता येईल. काटेसावर ही वनस्पती आहे जी वनस्पती स्वतःच्या शरीरावर काटे उगवून घेतं की जेणेकरून हिंस्र प्राण्यांपासून त्यांचा बचाव व्हावा, परंतु त्यांचं स्टेम इतकं मजबूत झालं की त्याचं काही कॅटल्स वगैरे काही बिघडू शकत नाही, त्यावेळी ते थांब्स आपोआप गळून पडतात. हे एक ॲडॅप्टेशन आहे. निवडुंगसुद्धा त्याचंच एक उदाहरण आहे. तर नक्की पाहू शकताय तुम्ही ह्या ज्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत स्वतःच्या जीवनामध्ये, स्वतःच्या शरीरामध्ये कसं बदल घडून आणतात ते तुम्हाला इथे पाहता येईल. त्याच्यानंतरचं पुढचं सेक्शन आहे ते आहे पाम सेक्शन. पाम प्रजाती आकर्षक दिसणाऱ्या आहेत. पाम ऑइल, सुपारी, नारळ ह्या ज्या वनस्पती, आईस ॲपल हे सगळ्यांना आवडतात आणि ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या वनस्पती आहेत, त्यांचंसुद्धा एक वेगवेगळं फॅमिली आहेत, त्यांचं एक ग्रुप आहे, ते सुद्धा इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पाम इथे पाहता येतील. तर नक्कीच मित्रांनो, सर्वांना जर ह्या वनस्पतींचे जर आवड असेल, पाहायची इच्छा असेल, तर अवश्य एकदा नक्कीच भेट द्या तीनविरा मूळ जैवविद्या उद्यान अलिबाग येथे. हर्षदने आपल्याला या व्हिडिओसाठी थोडक्यात पण पूर्ण गार्डनची माहिती दिली आहे. खरं तर पूर्ण गार्डन फिरण्यात आणि सर्व माहिती समजून घेण्यात आम्हाला पूर्ण एक तास गेला. हर्षद पूर्ण वेळ आमच्या सोबतच होते. त्यापैकी थोड्या झाडांबद्दल काही इंटरेस्टिंग माहिती तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये पाहू शकता. आम्ही जे वॉटर टँक आहे त्याच्यावर वेगवेगळ्या लीफ्सचे आकार बनवून ठेवलेले आहेत, जेणेकरून मुलं वगैरे ज्यांना इंटरेस्टेड आहेत ते तिथे पाहून त्यांना स्पेसिसची नावंसुद्धा दिलेली आहेत. गार्डन फिरताना तुम्हाला त्या वनस्पती पाहायला मिळतात. जसं आता तिथे इथूनसुद्धा आपल्याला दिसतं एक मोठं पान एलिफंट इयरचं, इथूनसुद्धा त्या टँकवर असलेलं दिसतं, ते आपल्याला इथे फिरतानाच मोस्टली जनरली इथे पाहायला मिळेल. ह्याला पाहूनच हत्तीच्या कानाची आठवण येते आणि याचं नावसुद्धा एलिफंट इयरचं आहे. इथे वॉटर पॉन्ड आहे, पाण्यामध्ये टर्टल्ससुद्धा आहेत, मासेसुद्धा आहेत आणि ह्या ते तिथे सगळ्या वॉटर लिली लावलेल्या आहेत. आता अनफॉर्च्युनेटली आज तुम्ही आलेला आहात परंतु इथे कुठल्याही ब्लूमिंगवर नाही आहे. एडिबल फ्रूट्स म्हणून असं सेक्शन आहे. एक आपण युनिक प्लांट पाहूया फ्रूट बेरीजमधला एलिफंट ॲपल. गार्डन फिरताना वेगवेगळे सेन्सरी स्टेशन बनवलेले आहेत, वेगवेगळे पेबल्सचे पॉलिस्टोन्स आहेत, त्यांच्यापासून आम्ही वेगवेगळे इथे स्ट्रक्चर बनवलेले आहेत. ह्याचा वापर सीईगल म्हणून बर्ड आहे ते एक फुकटचं घर तशा पद्धतीने वापर करतात. ह्याच्यामध्ये जाऊन बसतात आणि त्याच्यामध्येच आपलं घरटं बनवून राहतात. जसं आता इथे बघा एक वनस्पती आहे हाडजोड. पाहूनच त्याला माणसाच्या हाडांचं आकार असल्यासारखं वाटतं, जॉईंट्ससारखं. ह्याचा उपयोग हाडजोड, ह्याचा उपयोग हाड अस्थी सांधण्यासाठी. पूर्वी सगळ्या गोष्टीवर एकच डॉक्टर असायचे, वैद्य. त्यांच्याकडे युद्धामध्ये राजे महाराजांच्या वेळी जेव्हा युद्ध व्हायचे त्यावेळी मोडलेले हाडं वगैरे जोडण्यासाठी ह्याचा लेप त्या जागी बांधला होता. फायकसमध्ये एक रेअर फायकस आहे. इथे दोन रेअर फायकसची झाडं आहेत. त्याच्यामध्ये एक फायकस आहे कृष्णवड. हे बघा इथे हे रेअर कशासाठी आहे तर पानाच्या पाठीमागच्या साईडला बघितलं तर एक कप दिसेल तुम्हाला. लिटिल लॉर्ड कृष्ण ज्यावेळी ना, आता गोपाळगाळ्याचा सण आलेलाच आहे, तर मोस्टली ते दही हंडी दही चोरायचे आणि ते दही जे आहे ते खाण्यासाठी किंवा ते लपवण्यासाठी ह्या पाण्यांचा वापर करायचे. दुसरं झाड आहे उत्तरंजीवा. हे सुद्धा एक झाड आहे की ज्या दाम्पत्यांना बरेच वर्ष झाले त्यांना पुत्र प्राप्त मुलं होत नाहीत, त्यांना एक मदत म्हणून या झाडाचा वापर केला, झाडाच्या पानांचा अर्क वापर केला जातो काढायचा. दुसरं एक वनस्पती आहे इथे बघा इथे मुसांडा. स्वतःला ज्या पानांनासुद्धा फुलासारखं भासवतो, जेणेकरून शोभिवंत झाड म्हणून त्याचा वापर केला जातो. आपल्याला हर्षदनी खूप छान प्रकारे माहिती दिलेली आहे आणि आम्ही इकडे म्हणजे अनुभव पण घेतला आहे. इकडे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत, वनस्पती आहेत, सो आम्हाला त्याची नवीन माहिती मिळाली आणि ज्या प्रकारे ते उपयुक्त होतात आपल्या जीवनात ते पण आम्हाला कळालं.
सो तुम्ही पण जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा तुम्ही मुंबईवरून अलिबागला जात असाल किंवा ह्या साईडला फिरायला जात असाल तर हे मेन रोडलाच आहे, तुम्ही इथे कधीही येऊ शकता. आणि इकडे यायला एस्पेशली राईट सीजन म्हणजे सप्टेंबर नंतर, आय गेस सप्टेंबर ते फेब्रुवारीमध्ये. ॲक्च्युली तसं पाहिलं तर प्रत्येक ऋतूमध्ये तुम्ही ह्या उद्यानाला भेट देऊ शकतात, कारण प्रत्येक हंगामामध्ये ऋतूमध्ये वेगवेगळ्या वनस्पती ह्या ब्लूमिंगमध्ये असतात. त्या सीजनमध्ये ज्या वनस्पती आहेत त्यातसुद्धा तुम्हाला पाहता येतील. असं नाही की तुम्ही समर सीझनला भेट दिला तर राईट सीझन असेल विंटर सीझन, पण विंटर सीझन हा बेस्ट सीझन ह्यासाठी आहे कारण रेनी सीझन आणि समर सीझन यांचा दोन्हीचा कॉम्बिनेशन विंटर सीझनमध्ये आहे. आणि हे गार्डनची देखभाल कशी केली जाते? गार्डनची देखभाल करण्यासाठी इथे 6-7 लोकांचं स्टाफ आहे. ॲक्च्युली मी पण त्याचा एक भाग आहे. जनरली जेव्हा इथे माहिती दिली जातं, जेव्हा व्हिजिट होतं त्यावेळी मी फक्त माहिती देण्यासाठी असतो, परंतु इतर वेळी जेव्हा मेंटेनन्स करत असतो तेव्हा मी आमच्या लोकल जे स्टाफ आहे त्या स्टाफसारखंच असतो. जेणेकरून आता दोन मावशी आहेत ते आमच्या दोन नेहमी क्लिनिंगचं काम करतात. आता तुम्ही म्हणता की क्लिनिंग करतात तिथे पाळापाचोळा इतका पडतो तर मग जातो कुठे, तर ॲक्च्युली हा जो पाळापाचोळा आहे त्याचासुद्धा आम्ही डिकम्पोजिंग करतो आणि त्याचाच वापर पुन्हा गार्डनमध्ये येतो, म्हणजे रिसायकल होऊन ते गार्डनमध्येच उपयोगात येतो. तर ते झालं. त्याच्यानंतर प्रुनिंग वगैरे करणारा माझे सहकारी आहेत, असे जे सहकारी आहेत ते वेळोवेळी मदत करत असतात. मोठमोठी झाडं तोडण्यासाठी तोडायचे असतात त्यावेळी प्रुनिंग करायचे असतात, त्यावेळी अवधूत सौरभ सचिन आम्ही सगळे स्टाफ मिळून एकत्रितपणे तोडत असतो, सगळं क्लिनिंग करत असतो. आणि हे तर डेलीचे काम आहेत की आता त्याची सवय होऊन गेलेली आहे, आता सांगायला पण लागत नाही की काय करायचं आहे. ओके, आणि इकडे यायला फ्री व्हिजिट आहे. येस, फ्री व्हिजिट विथ गायडन्स आणि तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन मिळू शकेल. आणि एक मी वाचलं होतं की हे आय थिंक महाराष्ट्रामध्ये फर्स्ट ऑफ ऑल अशा टाईप ऑफ गार्डन आहे महाराष्ट्रामध्ये. आमच्या कंपनीने जेव्हा हे बनवलं बायोडायव्हर्सिटी गार्डन, एकत्रितरित्या एवढ्या प्लांट स्पेसिस असणारं आणि त्याच्याबद्दल डीपली माहिती देणारं हे एकमात्र उद्यान आहे. आणि ह्या उद्यानामध्ये येण्यासाठी कोणतंही तिकीट चार्जेबल नाही आहे. आम्ही इथे तुम्हाला मदत करण्यासाठी आहोत. असं नाही की गार्डन संडेला ऑफ असतं, कुठल्या सुट्टी असते, काही ठराविक दिवस वगळता इतर दिवशी 20 कंटिन्यू गार्डन चालूच असतं. सो मित्रांनो, नक्की इकडे व्हिजिट करा, एक वेगळाच अनुभव होता इकडे फिरण्याचा. असं वाटत होतं की एका वेगळ्याच आणि सुंदर विश्वात आलो आहोत. फुलं, झाडं, पक्षी, पाखरे हा निसर्ग मनाला वेगळाच आनंद देत होता. इकडे त्यांचा सहवास जिवंत माणसांसारखाच होत होता. होणारच, शेवटी ते पण आपल्यासारखेच जीव आहेत, तेही आपल्याला मित्रांसारखेच आहेत आणि आपल्या जीवनात उपयुक्त आहेत. म्हणूनच तुकाराम महाराजांनी पण आपल्या अभंगात म्हटले आहेत, वृक्षवल्ली अमासोयरी वनचरी. तर मित्रांनो, खूपच छान अनुभव होता. तुम्ही सुद्धा इकडे व्हिजिट करू शकता. गार्डनचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आहेत. आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला.